या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. बहिर्जी काकांनी सांगितलं असेलच. नाही महाराज, मी अजून तशी काहीच कल्पना दिली नाही. तर जे सांगायचंय ते तुम्ही सांगा. भीमजी, लखूजी, कावजी, खाशाबान, देवबा, तुमच्याबद्दल काय बोलावं, तुमच्या कामगिरीबद्दल काय बोलावं. आजपर्यंत स्वराज्यासाठी मोठमोठ्या कामगिऱ्या तुम्ही पार पाडल्या आहेत. ज्या ज्या मोहिमा यशस्वी झाल्या त्यात तुमचा सिंहाचा वाटा होता. खरंय महाराज, राजा राज्याला ज्या हजार डोळ्यांनी पाहतो ते डोळे म्हणजे ही माणसं आहेत. आज माझी जी काही कीर्ती आहे ती सगळी यांच्या मेहनतीमुळे आहे. बहिर्जी काका, स्वराज्य ज्यांच्या जीवावर निर्भय आहे त्यातली ही सगळी बिनीची मंडळी आहे. तुमच्या कामाला कामगिरीला तोड नाही, पण ही कामगिरी अवघड आहे. महाराज, तुम्ही सांगितलेली कामगिरी हे तडीस नेतील मला खात्री आहे. वय वय महाराज, कामगिरी आहे जंजिऱ्यावरची. जंजिरा? होय जंजिरा. जंजिऱ्यात जाऊन तुम्हाला कोंडाजी बाबांना मदत करायची आहे. अहो, पर ते तर फितूर झाले की. नाही लखुजी, कोंडाजी बाबा फितूर नाहीत. ती आमची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी पार पाडण्यासाठी कोंडाजी बाबा जंजिऱ्यात गेले. अरे वा, खरंच वाघ म्हणायचं कोंडाजी बाबासने. होय, हे बघा, ही महाराजांची लय मोठी खेळी आहे आणि अत्यंत गुप्त खेळी आहे. या खेळीबद्दल कुणालाच जाणकारी नाही. ठरल्याप्रमाणे पहिला टप्पा पार पडला. कोंडाजी बाबा आमच्याशी धोका करून भांडून जंजिऱ्यात गेले याचा यकीन सिद्धी खैरियतला झालाय. आता दुसरा टप्पा सुरू झालाय. यात कोंडाजी बाबा सिद्धी खैरियतच्या जवळ जातील, त्याच्याशी सलगी करतील आणि या टप्प्याच्या शेवटी तुम्हाला आपापल्या कामानिमित्त जंजिऱ्यात जायचं. तुम्ही सगळ्यांनी कोंडाजी बाबांना जंजिऱ्यात बळ द्यायचं, त्यांच्यासाठी पोषक वातावरण तयार करायचंय. प्रसंग पडलाच तर कोंडाजी बाबांचं रक्षण सुद्धा करायचं. हर प्रकारे कोंडाजी बाबांना तुमची मदत झाली पाहिजे. जी महाराज, आपण बिनगोर राहा. गड्यांनो, जर जंजिरा स्वराज्यात आला तर तुमच्या प्रत्येकाच्या घरी 5-5 शेर सोन्याची रास होती आणि मानाची कडी बहाल करू. कोणताही हलगर्जीपणा नको, आळस नको की काम चुकारपणा नको. तुमच्या कर्तृत्वानं स्वराज्य एका वेगळ्या उंचीवर जाणार आहे. मावळतीचा भयाचा वारा संपणार आहे. जर जंजिऱ्यावर स्वराज्याचा भगवा फडकला तर स्वराज्य कायम तुमच्या ऋणात राहील.